पंच अपनासी विनंती शेल केवणी स्पोर्ट्स केवणी या संघाला विनंती शेल आपण त्वरित आपलं शतरक्षण लावून घ्यायचंय. चार चार हॅलो धर्मवीर चषक 2018 या स्पर्धेचा मित्र आज पहिला दिवस आणि मला वाटतं एंड बॅक टू नाउन क्रिकेट. पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिक उपस्थित मान्यवर सर्वांचं या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत. क्रिकेटचा बिग शो, क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचा जुनून, क्रिकेटचा जल्लोष, क्रिकेटची जत्रा आणि क्रिकेटचा महाकुंभ मेला. आजच्या स्पर्धेतला मित्रो हा अंतिम सामना असेल, मात्र या अगोदरच क्वालिफाय झालेला संघ आपण पाहिला गंगामाता गुंदवली. आणि या संघातनं जो संघ विजय संपादित करेल त्या संघाला मात्र गंगामाता गुंदवली या संघाशी दोन दोन हात करावे लागतील. तर बघूया कुठला संघ एक उत्कृष्ट कामगिरी करून ज्या संघाचा आउटस्टँडिंग परफॉर्म उत्तम असतोय तोच संघ विजय संपादित करतोय. बालाराम पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत, क्रिकेटचे उत्तम चाहते, आपले या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत असेल. और इस बीच स्वागत है एक बार फिर कमेंटेटर अब्दुल रकीब के साथ. बीच मैदान पर पहुंच चुके हैं केवनी देवी स्पोर्ट वर्सेस जय बजरंग कारीवली ने टॉस जीता और पहले बल्लेबाजी का फैसला किया, आमंत्रित किया पहले क्षेत्र रक्षण के लिए केवनी स्पोर्ट केवनी को. बीच मैदान पर अपने सेना के साथ पहुंची, लास्ट मुकाबला चार ओवर्स का होगा, एक ओवर पावर प्ले. केवनी स्पोर्ट केवनी संघाचा संघने अपन सेलिब्रेशन करू नका, आनंद व्यक्त करू नका, कारण की नंतर फलंदाजी आपल्याला करावी लागणार आहे आणि कुठल्याही स्थितीमध्ये हा सामना पूर्ण होणार. बॅड लाईटची सुविधा उपलब्ध नाहीये, कुठल्याही प्रकारे अभिषेक स्वीकारला जाणार नाही, याच्यासाठी आपण जेवढा वेळ वाचवणार ते आपल्यासाठी फायदेमंद होणार आहे. केवणी स्पोर्ट केवणी संघाचा संघनायक हेमंत ही महत्वाची सूचना आपण डोक्यात सामावून घ्यायची आहे. और इस बीच सलामी जोड़ी बीच मैदान पर पहुंचे, गेंदबाजी का दायित्व एक बार फिर सौंपा है. अजय है गेंदबाजी करने के लिए, इनके ऊपर दायित्व सौंपा. चार ओवर का मुकाबला, एक ओवर पावर प्ले, शाम ढलती हुई लास्ट मुकाबला. और इस बीच कदमों का इस्तेमाल पुल कर दिया, इस बीच सीधे बाउंड्री लाइन के बाहर चार रनों के लिए. पहले चेंडूर बघितला पण अतिशय चांगला फटका होता, स्लॉग स्वीप चेंडू बॅटच्या मधोमध येतोय. चौकराने खातं उघडतोय फलंदाज महेश, अतिशय चांगला स्लॉग स्वीपचा फटका होता हा. बैकवर्ड खोडले आणि लॉंग लीगच्या रिझन मधून चार धावासाठी. और इस बीच खूबसूरत चौका फुल टास्क के थे बनाकर बढ़िया शॉट खेला, स्वीप शॉट पल्ले के बीचों बीच लगी 100% पुल शॉट, सीधे विकेट पकड़ने के बाद सीधे बाउंड्री लाइन के बाहर चार रनों के लिए. पहली गेंदों पर स्वागत किया. और इस बीच गेंदबाज अजय पहली गेंदों पर चौका मिला उनको. और इसी तरह से अगर बल्लेबाजी करते रहे तो निश्चित रूप से एक लंबा टारगेट उनके सामने होगा. और ये मैच अनिश्चितताओं का खेल है, कब के लिए पलड़े में चला जाए कहना मुश्किल है. और हमारे साथ में है सुनील पवार, व्हाट वुड लाइक टू अबाउट दिस मैच? थैंक्स. बल्ले को जमीन पर रखे, नेक्स्ट बॉल की प्रतीक्षा, 20 से 25 कदम लंबा रनफ, लेफ्ट हैंड गेंदबाजी, बढ़िया पैन शॉट, बढ़िया पंच के यहाँ पर थप्पा गिरने के बाद अच्छा कोशिश वहां पर, लेकिन कैच लेने में नाकाम रहे, थोड़ा सा डिफिकल्ट था, उल्टा कैच था यहाँ पर, लेकिन थप्पा गिरने के बाद दूसरी प्रयास में उनके हाथों में रन रन दौड़कर पूरा किया. इसी दो रन के साथ बढ़ता हुआ स्कोर 6 रन बिना किसी नुकसान के. अच्छी शुरुआत है यहाँ पर ओपनिंग करने के लिए, आए बल्लेबाजी करने के लिए. इनसाइड स्ट्रोक अंदर हिस्सा फटका होता, एक्स्ट्रा कवरच्या डोक्यावरतून खेळलेला फटका, दोन धावा पूर्ण करतोय महेश भोला. नाव भोला आहे पण अतिशय घातक खतरनाक हा फलंदाज कालिवली संघाचा. सोलो ओव्हर डिलिव्हरी,
जिस तरह से उन्होंने टप्पाकंडे के पाथ में स्टंपिंग का इशारा किया था, उनकी गिल्लियों को बिखेर दिया। भाग्यशाली रहे कि उनका कदम क्रीज पर मौजूद था और अंपायर के ऊपर दबाव बनाने की कोशिश किए थे सेकेंड अंपायर के ऊपर, लेकिन उनकी निगाहें बिल्कुल तेज नॉट आउट का इशारा किया, फिर अपने स्थान पर वापस लौटे खिलाड़ी। अगदी बरोबर, प्रश्न विचारला होता की फलंदाज यष्टीचित बाद आहे की पण कुठल्या प्रकारे दबाव पडला नाही अंपायरवर, अतिशय चांगला चेंडू त्याने टप्पा पडल्यानंतर बघितला आपण रकीब की हा चेंडू अनिश्चितरी खाली जातोय आणि चांगलं रेस्ट्रिक्शन पाहायला मिळतोय। और यहां पर दोनों सलामी छोड़ी जब अपने पवेलियन से निकले थे तो उनके कैप्टन ने यह कहा था कि फुल टास्क के थे, बढ़िया शॉट शानदार मिलेंगे। वहां पर खिलाड़ी मौजूद थे टीवी स्क्वायर लेग में और वहां पर खिलाड़ी मौजूद थे, केवल दौड़कर दो रन पूरा किया और एक दो रन से अपने स्कोर को पहुंचा दिया 8 रनों पर बिना किसी नुकसान के। कैसी लय पे नजर आ रहे दोनों बल्लेबाज, एक मानसिकता के साथ कहें बल्लेबाजी करने के लिए। बल्ले को जमीन पर रखे लेग बॉल की प्रतीक्षा, लाइट लेफ्ट हैंड के पास ही बढ़िया शॉट और आसान सा कैच था, वहां पर ड्रॉप कर दिया, जहां पर विकेट वहां पर कैच छूटा और दौड़कर दो रन पूरा किए, यानी कि लड्डू कैच को छोड़ दिया। मैं तो ये कहना चाहूंगा कि हर नजर को एक निगाह का हक है, हर नूर को एक आंख का हक है, हम भी दिल लेकर आए हैं इस दुनिया में, हमें भी तो गुनाह करने का हक है। सीधे उनके हाथों में कैच थी, ड्रॉप किया, मौका मिला, अगर निश्चित रूप से कैच लिए होते निश्चित रूप से उनको पवेलियन का राह देख चुके होते, लेकिन भाग्यशाली रहे कि उनका कैच ड्रॉप हुआ। बढ़िया शॉट पुल कर दिया, इस बार बॉल हवा में, खिलाड़ी उसके नीचे, आसान सा कैच, इस बार बचना मुश्किल, पहला विकेट पहला झटका लगता हुआ इस बीच चैबजन कारीवली का, बड़ा शॉट खेलने का प्रयास, टाइमिंग नहीं बढ़िया, पल्ले का ऊपरी हिस्सा लिया और आसान सा कैच थे बैठे, फील्डर ने कोई गलती नहीं है, कैच देने के बाद यह पता चला कि शायद इसी कैच की वो प्रतीक्षा कर रहे थे। अगदी बरोबर, स्टेप आउट करण्याचा प्रयत्न होता, पुढे सरसावचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, मिड ऑफ क्लिअर करण्याचा प्रयत्न, पण टायमिंग अचूक नव्हती, पण यावेळेस मात्र महेश भोला याला बाद व्हावं लागलं। धावसंख्या इथे धावपलकावर 10, पहिला आघाडी बाद होतोय जबजरंग कारिवली संघाचा 10 या धावसंख्येवर, 5 चेंडूमध्ये 10 धावांचं योगदान दिल्यानंतर मात्र बाद होतोय फलंदाज। महेश का विकेट गिरने के बाद में उनका स्थान ग्रहण करने के लिए आए बल्लेबाज सचिन। महेश ने 10 रन बनाकर 5 गेंदों का सामना किया, वापस लौटे पवेलियन, बड़ा स्ट्रोक लगाने पर मजबूर किया गेंदबाज। केदार आए हैं गेंदबाजी करने के लिए, राइट हैंड ओवर द विकेट पकड़ने के बाद इस पेच पर शॉट खेलने का प्रयास पूरी तरह से सफल न पाया, अंपायर का इशारा व्हाइट बॉल का अपने दिशा से भटके और इस पेच पूरी तरह चमचा लगाए थे, अच्छा कोशिश किए थे मिड विकेट की दिशा में खेलने का प्रयास, लेकिन पूरी तरह से सफल नहीं हो पाए बल्लेबाज सचिन। अतिरिक्त उछाल थी वहां पे, लंबा रनअप है, फुल अनुभव लगा रहे हैं विकेट लेने में और ये आखिरी राष्ट्र मुकाबला है। और यहां पर देखिए कदमों के पास फॉलो थ्रो में बॉल को फील्ड किया, कोई रन नहीं मिलेंगे, उनके सभी साथियों ने जोरदार तालियों से अभिनंदन किया उनका। अगदी बरोबर, असंख्य पाठी राखे या मैदानावर उपस्थित आहेत केवनी स्पोर्ट केवनी या संघाचा उत्सव वाढवण्यासाठी, सिद्धू नाईक स्टँड मध्ये भरगच्च पाठी राखे आहेत। अगली गेंद तैयार हुई राइट हैंड और दिक्कत हुआ कुछ, वापस खींचे पवेलियन की तरफ और बॉलिंग लाइनअप पर वापस खींचे, अंपायर ने फर्स्ट डेड बॉल का इशारा किया और फिर भी स्ट्राइक पर मौजूद हैं सचिन नारी, स्ट्राइक पर हैं पंकज को खाता खोलना से बाकी गेंदों का सामना किया, सचिन अभी तक कोई रन नहीं बना पाए हैं। फुल टास्क गेंदे, बढ़िया शॉट मिड विकेट की दिशा में, खिलाड़ी वहां पर तैनात, अच्छा वहां पर प्रयास लेकिन मिस कैच हुआ और अंपायर का इशारा नो बॉल का, खराब गेंदबाजी, यहां पर फ्री हिट का चांस मिला बल्लेबाज को पंकज को और इसी पीछे फुल टास्क के दे थी, बढ़िया शॉट खेलने का प्रयास, टाइमिंग नहीं बढ़िया, कैच था वहां पर लेकिन अंपायर फर्स्ट अंपायर ने उन्हें नो बॉल का इशारा किया। फ्रीड का इशारा येतोय, पंकज हा फलंदाज आहे, फ्रीड चा फायदा घेतो काय पाहायचंय, पहिल्या चेंडूचा सामना करण्यासाठी पंकज आहे आणि फ्रीड चा चेंडू त्याला भेटलेला आहे, धावसंख्या येते 13-1 बाद। और यहाँ पर कितना बड़ा नुकसान विकेट का भी किया और वहां पर 9 रन भी खर्च हुए, 9 बॉल भी इशारा आया, फ्रीड का मौका भी मिला लेकिन उस तरह से पूरी बाल बाल बीचे और यहां पर कोई लाभ नहीं उठा पाया फ्री हिट का।
पंकज ने अच्छी गेंदबाजी, अच्छा वापसी किया है और इस बार जो क्षेत्र रक्षण यहाँ पर गेंदबाजी में कुछ बदलाव जरूर लेकर आए, परिवर्तन लेकर आए गेंदबाज केदार ने। खिलाड़ी तैनात है गली में, थर्ड मैन ऊपर, कवर एक्स्ट्रा कवर, और यहाँ पर देखिए हल्का सा दिशा दिया बल्ले का ऊपरी हिस्सा और इस पिच मिलेंगे एक रन दौड़कर। तो स्ट्राइक रोटेट किया बल्लेबाज से और स्ट्राइक दे दिया विस्फोटक बल्लेबाज सचिन को। दोनों बल्लेबाज जब वन डाउन पर आए थे बल्लेबाजी करने के लिए सचिन तो गेंदों का सामना किया, अभी तक कोई अगली गेंद राइट हैंड ओवर द विकेट पूरी तरह से क्षमता लगाने की कोशिश, उनकी गिल्लियां बिखर गई बॉल दबाव पर आने की कोशिश। और इस बीच जिस तरह से स्टंपिंग किया उनको मौका नहीं दे रहे, बिल्कुल महेंद्र सिंह धोनी की तरह, जिस तरह से शार्क मछली की तरह बिल्कुल जब अपने शिकार को देखती है तो जिस तरह से झपटती है या फिर शिकार करती है उतना तेज है उनकी आंखें। भाग्यशाली रहे कि उनका कदम क्रीज पर मौजूद था, अगर थोड़ा सा हवा में होती निश्चित रूप से उनका विकेट पवेलियन की तरफ जा चुका होता। अगली तिथि तैयार हुई राइट हैंड ओवर द विकेट और इस पांच फुल टॉस कहते हैं बेहतरीन फुल टॉस पुल कर दिया इस बार चप्पा गिरने के बाद सीधे बाउंड्री लाइन के बाहर चार रनों के लिए। और यहां पर देखिए फुल टॉस के थे बढ़िया शॉट स्कोर छलांग लगाता हुआ 18 रन एक विकेट के नुकसान पर। सूरज की किरणें अपनी जगह पर लेती हुई हल्की सी हवाएं बढ़िया आनंद, दर्शक एक जगह पर एक स्थान पर बैठकर इस मैच का आनंद लेते हुए फुल टॉस के थे बढ़िया खूबसूरत पंच यहां पर दिया मिड विकेट की दिशा में। खिलाड़ी वहां पर तैनात टप्पा करने के बाद वहां पर दो रन लेने के प्रयास जब तक उनका काम तमाम किया और यहां पर गुड रन बिटवीन द विकेट। भाग्य जाले रहे कि बाल बाल बचे, तेज गति से उनको थ्रू किया बॉलर के हाथों में और जब तक स्टंप उनकी गिल्लियां बिखेरा जब तक अपने घर में सुरक्षित पहुंच चुके थे बल्लेबाज। और ओवर की समाप्ति हुई दो ओवर की समाप्ति पर स्कोर बढ़ता हुआ 20 रन एक विकेट के नुकसान पर। इसी तरह से अगर बल्लेबाजी करते रहे तो प्रोजेक्टेड स्कोर जहां तक है 40 रन तक जाएगा लगभग। और यहां पर मैच कुछ समय के लिए रुका हुआ, पैड ले बल्ले में कुछ दिक्कत उनके खिलाड़ी जाते हुए बल्ले को लेकर बीच मैदान पर 12 गेंदें बाकी हैं। और अब मैं आमंत्रित करना चाहूंगा अपने दोस्त साथी कमेंटेटर सुनील पवार, स्वागत है आपका। अनेक अनेक धन्यवाद रकीब, तर मनपूर्वक स्वागत है। धर्मवीर चषक 2018 चा पहिला दिवस आणि शेवटचा हा सामना आजच्या दिवसातला, सर्व क्रिकेट रसिकांचं मनपूर्वक स्वागत है। आयोजक शिवसेना शाखा सुरई आणि नितिन पाटील साहेब व तसेच जयदुर्गा सुरई यांच्या माध्यमातून, तर व्यक्तिगत स्वतःचं पहिलं आणि संघाचं तिसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज धनराज येतोय व्हीपी डेजे एन कडनं। कृपया करून केवनी स्पोर्ट केवनी संघाचा संगणक आपण जेवढा वेळ वाचवणार आपल्यासाठी लाभदायक ठरणार आहे, जास्त वेळ आपण जर घेतला तर मग आपल्यासाठी नुकसानकारक होणार आहे, नंतर फलंदाजी आपल्यालाच करावी लागणार। सज्ज होतोय गोलंदाज धनराज व्हीपी डेजे एन कडनं, पंकज समोर आहे पहिला चेंडू, पहिला चेंडू सफल होऊन होकरण्याचा प्रयत्न, चेंडूने बॅटचा काही संपर्क होत नाहीये, मिस्टेक करतोय यष्टी रक्षक, बॅटला चाटून हा चेंडू गेला होता। एका धावीने धावसंख्येत भर पडते, धावसंख्या 21, तशी चांगली सुरुवात करतोय गोलंदाज धनराज, छोटस रनअप आहे पण वेगवान मारा करतोय समोर। यावेळेस मात्र सचिन एक विस्फोटक आणि विध्वंसक फटकेबाजी करणारा कारिवली संघाचा सचिन बोगे चेंडूवर काय करतोय, बॅकवर्ड पॉइंट शॉर्ट थर्ड मॅन असा क्षेत्ररक्षण आहे। यावेळेस लॉपडेट फटका दूर जातोय, जवळपास 90 मीटर लांब पल्ल्याचा हा षटकार।
या षटकारांनी धावसंख्या पुढे सागते तब्बल ती 27। धनराज यांचा सामना करताना सचिन यांचा आक्रमक रूप त्यांनी धारण केलेलं आहे। षटकारांनी सचिन व्यक्तिगत 12 धावसंख्येवर 5 चेंडूचा सामना केल्यानंतर धनराज राईट आर्म वरते विकेट, पुढचा चेंडू समोर आहे सचिन, यावळे सा फटका लॉन्ग वन सिमरशेकडे हवेत आहे, चांगला प्रयत्न पण चेंडू मात्र लॉन्ग वन सिमरच्या बाहेर जातोय। बॅक टू द बॅक दुसरा षटकार वसूल करतोय फलंदाज सचिन। रकीप अशा वातावरणामध्ये फटकेबाजी करण्यामध्ये फटक्यामागे ताकदचा वापर करणं गरजेचं आहे आणि शक्तिमान ती लावून हे फटकेबाजी करतोय फलंदाज सचिन। सचिन नावाचा वादळ खेळपट्टीवर आहे, समोर गोलंदाज धनराज, प्रत्येक चेंडूवर मोठे फटके घेण्याचा प्रयत्न त्याच्या सक्सेस पण होतोय फलंदाज सचिन। धावसंख्या तब्बल पुढे सरकते ती 1-33। पुढचा चेंडू यावेळेस पात्र सोडून दिला होता, चेंडूला बीट होते फलंदाज, बीट होते यष्टी रक्षक, धाव घेण्याचा प्रयत्न होता पण सोयर चेंडू वाईटचा इशारा होते, अवंतर धावसंख्येत भर पडते, संघाची धावसंख्या 34। 1-34 दुसऱ्या घड्यासाठी चांगली पार्टनरशिप करताना दोन्ही फलंदाज पण त्यामध्ये वाटा फक्त 2 धावाच आहे। पंकज यांचा नॉ स्ट्राइक करंट फलंदाज, गोलंदाज धनराज यांचा पुढचा चेंडू यावेळे फोर्स केलाय, शक्तीचा वापर, खेळाडू बनले दर्शक, चेंडू जातोय सीमापार, इशारा येतोय षटकार। षटकाराची अटीक लागोपाठ 3 चेंडूवर 3 षटकार खेळण्याचा दुसरा टीम पराक्रम करतोय धर्मवीर चषक मध्ये फलंदाज सचिन। पहिला फलंदाज ज्यांनी आज अतिशय तुफानी खेळी साकारली होती केवनी स्पोर्ट केवनी संघाचा निलेश यांनी 46 धावाची हॅश इंडिव्हिज्युअल खेळी सुद्धा खेळली होती, त्यांनी षटकाराची अटीक पूर्ण केली होती। आता मात्र जय बजरंग कार्यवली संघाचा शक्ती लावून फटकेबाजी करणारा सचिन। धावसंख्या तब्बल 40। क्या लगता है आपको रकीब, जैसा से सचिन अपने अंदाज में बल्लेबाजी कर रहे हैं, कहां तक जाएगा ये स्कोर? मैं तो समझता हूं जिस तरह से शुरुआत ही में खर्च किए थे, 10 रन आए थे सिर्फ 2 ओवर के बाद, 3 तीसरा ओवर चल रहा है, यहां पर अच्छा जश्न मनाया यहां पर बल्लेबाजी करने के लिए, जब तक रहेंगे स्ट्राइक पर हानिकारक है सभी खिलाड़ियों के लिए। अगदी बरोबर, जोपर्यंत असेल खेळपट्टीवर तोपर्यंत केवनी स्पोर्ट संघाला हानिकारक। फलंदाज सचिन ज्या प्रकारे फटकेबाजी करतोय, पुढचा चेंडू यावेळेस लॉफ्टेड फटका पण टायमिंग छान नाहीये, हवेत चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय, अतिशय छान येईल आणि तुफान खेळी संपुष्टात येते। सचिन यांची 3 षटकार मारले होते। बिल्कुल, मेरा तो अपना अनुमान है, एक तूफान गया लेकिन तूफान के संशय और एक तूफान विकेट के बीच आ चुके हुए पप्पया खारिक। जिस तरह से ये बल्लेबाजी कर रहे थे, बड़ा स्ट्रोक लगाए थे, टाइमिंग नहीं बढ़िया, आसान था कैच तो थोड़ा सा डिफिकल्ट था लेकिन कैच दौड़कर वहां पर पूरा किया। मैं तो ये कहना चाहूंगा कि मौत ने भी अपनाया यार, उस जिंदगी ठुकराने के बाद एक ही खुशी थी जीवन में मेरे मिट गई वो सचिन तेरे जाने के बाद। बिल्कुल, आएंगे सभी ग्रामीण के स्टार, सभी इस विकेट के ऊपर आएंगे आने वाले दिनों में, चाहे भावेश पवार, जयेश पाटिल, हवाना दवा, सब आएंगे। यावेळेस पात्र पुल करण्याचा प्रयत्न होता, वेगाला बीट होतोय, बाकीचं काम पूर्ण करतोय यष्टी रक्षक। षटकाची समाप्ती, 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या येते 40। अजून एक जयदुर्गा सुरई संघाचा छोटा विस्फोटक बम रुपेश, ओ हो हो, सायमंड को देखना ना भूलिए, और काफी फॉर्म में और फील्डिंग साइड उनकी काफी मजबूत है। बल्लेबाजी के तौर पर इस साल काफी चर्चे में है मुकेश, आकाश भी आएंगे, अक्षय भी आएंगे, सबसे बड़े डॉन सुजीत भी आएंगे और सभी ग्रामीण के स्टार ड्रॉप्स इनके हीरो नहीं, फुल फिल्म के हीरो भावेश पवार, वो तो उनका क्लास है और यहां पर सभी को क्लास देखने को मिलेगा। जयेश पाटिल की बल्लेबाजी, बुम बुम के वो छक्के, वळला सामन्याकडे अंतिम षटक टाकण्यासाठी हेमंत।
केवनी स्पोर्ट केवनी संघाचा संघनायक हेमंत आपल्याला वारंवार एकच सूचना आहे की आपल्याला नंतर फलंदाजी करायची आहे. आपण कमी वेळ घ्याल तेवढा आपल्याला फायदेमंद आहे. आपण वारंवार परिवर्तन करू नका क्षेत्ररक्षणामध्ये, कारण की नंतर फलंदाजी आपल्याला करायची आहे. तीन षटकामध्ये एक अतिशय चांगले धावसंख्या उभी केलेली आहे. 2:40 खेळण्यासाठी पप्या खारिक. पहिला चेंडू अतिशय चांगला चेंडू होता, फक्त टप्पा फडल्यानंतर थोडासा खाली राहणार आणि बाहेर निघणारा चेंडू होता. आडव्यानी क्रॉसेस खेळण्याचा प्रयत्न बीट होतोय. अतिशय छान सुरुवात करतोय गोलंदाज हेमंत. दोन्ही नामांत तसे खेळाडू आहेत, एक हेमंत आहे तर दुसरे पप्या खारिक. मग ग्रामीण क्रिकेट असो की सिटी क्रिकेट, दोन्ही अतिशय महान टेनिस स्टार खेळाडू आहेत. पुढचा चेंडू हेमंत यांचा. यावेळेस पायाचे की मात्र एक धाव पूर्ण दुसऱ्या धावची मागणी करतोय. होय की नाही, तालमेल पाहायला मिळत नाहीये. प्रश्न विचारला आपण सहजरित्या पोहोचलेले सुरक्षित स्थानावर. असं वाटतं की कुठल्या इशाराने बॅटला चेंडू चाटूनच खेळले. रिजन कडे हा ट्रॅव्हल झाला होता. 2 धावांनी पप्पे आपला खातं उघडतोय. संघाची धावसंख्या पुढे सरकते ती 42. धावसंख्या 42, अंतिम षटक आहे. हेमंत हा मारा करतोय. कैलास वस्ती परशुराम मात्र स्टँड त्या एन कडून राऊंड द विकेट चा मारा करतोय हेमंत. यावेळेस खराब चेंडू आणि असं वाटतं की चेंडूवर तब्बल पंजा मिळणार आहे कारिवल्या संघाला. व्हाईटचा इशारा आणि चौकार तोफा मिळतोय तो. 5 धावाचा बोनस. दिवाळी गेली पण होळी येत आहे, बोनस सुरू झालेला आहे. धावसंख्या झाली ती तब्बल 47. सुवेर गोलंदाजी. यावेळेस मात्र अतिशय चांगला परफेक्ट यॉर्कर डावी एसटी गुलवते. पप्प्या खारिक हा फलंदाज बाद होतोय. तर धावसंख्या येते 47. पप्प्या यांनी आपल्या संघासाठी फक्त 2 धावाचा योगदान, एका चांगल्या चेंडूवर त्रिफळाचीच बाद झाला होता. नवीन फलंदाज मोहित यांनी यावर्षी जी गोलंदाजी केली, संपूर्ण सीझनची यावेळेची उत्कृष्ट षटक टाकण्याचं रेकॉर्ड त्यांनी प्रस्थापित केले. 4 गडी बाद 1 धावा करत हेमंत सज्ज होताना. यावेळेस चांगला चेंडू होता, स्वीप करण्याचा प्रयत्न. चेंडूंनी बॅटचा व्यवस्थित संपर्क झाला नाही. लेग बायचा इशारा होतोय पंच गोरखनाथ पाटील सराकडून. या 1 धावांनी धावसंख्या धावपट्टी धावसंख्या 48. अंतिम षटक मात्र ज्या प्रकारे गोलंदाजी करतोय अतिशय चांगली. धावसंख्या स्थिर आहे 48. हेमंत यावेळेस फक्त दिशा दिली, शक्तीपेक्षा युक्ती बरी. त्या युक्तीचा वापरून घेतला, फक्त पुश केला, पहिले क्षेत्रच्या बाहेर जातोय चेंडू 4 धावांसाठी. अशा तऱ्हेनं अर्धशतक सुद्धा पूर्ण झालेलं आहे. 52 धावा झालेले आहेत. छोट्या बॅकचा पर पुश केलेले शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरेज कडे चेंडू ट्रॅव्हल होते. 1 धाव पूर्ण, दुसऱ्या धावीची मागणी होते. 2 धावा पूर्ण, 3 धावेचा प्रयत्न चेंडूला शोधत बसलेला आहे निलेश, पण शोधून घेतला 3 धावा. अशा तऱ्हेनं 4 षटकाची समाप्ती. धावपलकावर जी धावा आहेत 55, 56 धावाचा 1. जय बजरंग कारिवली संघाचा संघनायक खास पप्प्या आपल्याला विनंती असेल की आपण कुठल्याही प्रकारे वेळ वाया न घालवता क्षेत्ररक्षण लावून घ्या, कारण की जय बजरंग कारिवली हा संघ अतिशय चांगला खेळ स्पीडचा संघ आहे. ज्या संघाकडे पप्प्या सचिन सारखे एक आदर्श महेश भोला सारखे खेळाडू आहेत त्या संघाला सांगण्याची गरज नसेल, कारण की कुठल्याही प्रकारे आपण वेळ वाया न दडवता क्षेत्ररक्षण लावून घ्या. आणि केवनी स्पोर्ट केवनी संघाचा संघनायक, चला लवकर 2 फक्त पहिले सलामीचे फलंदाज आपण पाठवून द्यायचे. समालोचन कक्षामध्ये सज्ज होण्यात माझे सहकारी समालोचक रायझिंग स्टार ऑफ भिवंडी. मित्रांनो, पेशीने एक सिव्हिल इंजिनियर आहेत, उत्कृष्ट कवी, एक अतिशय उत्कृष्ट असे समालोचक सज्ज होते सुभाष धुमाल. आणि नेहमीच कव्वाली अतिशय चांगली आवडते मोहन दादाजी, पण वेळ कमी आहे.
तर निश्चित मित्रांनो जाता जाता मी सुनील पवार उद्याच्या जो रूपरेषा आहे त्यामध्ये पहिला सामना ठीक सकाळी 9 वाजता गावदी स्पोर्ट वेले विरुद्ध गावदी भरुड या दोन्ही संघांनी ठीक 9 वाजता हजर राहायचं. दुसरा सामना चौथा हिरवा स्पोर्ट मानकोली मानकोली आणि शेलुमातावल. तिसरा सामना सोनुवाई नवगर आणि अष्टविनायक ठाकूरपाडा. चौथा सामना जय बजरंग भरोडी आणि ब्राह्मणदेव भाटाले. पाचव्या सामन्यासाठी गावदी अंजूर आणि नंतर जय दुर्गा सुरई बी. धन्यवाद सुनील पवार. तर पुन्हा एकदा सायंकाळच्या सत्रामध्ये सर्व क्रिकेट रसिकांचं क्रिकेटची भव्य नवलाई धर्मवीर चषक सुरई मध्ये जय दुर्गा सुरई स्पोर्ट्स शिवसेना शाखा सुरई आणि वन मॅन शो नितीन पाटील साहेबांकडून हार्दिक शुभेच्छा. तर शत्रुक्षण लगावलं जात आहे. सलामी जोडी लवकर लवकर मैदानात पाठवायचे जे आव्हान ठेवले ते 56 धावांचा क्रम प्रथम फलंदाजी करताना जयपर्यंत कार्यवली संघाने आपल्या धावपकड धावा जळकले त्या 55 आणि 56 धावांचा लक्ष ठेवलेलं आहे ते केवनी स्पोर्ट्स केवनी या संघासमोर. सलामी जोडी मैदानाकडे जात आहे. तर शत्रुक्षण लावून घ्यायचं आहे. कृपया वेलीच्या वरती सकार करायचं आहे. कारुली संघ कुठल्या परिस्थितीमध्ये हा सामना खेळवला आणि सेलिब्रेशन विकेट पडल्यानंतर जागेवरूनच करायचं आहे. विकेट पडल्यानंतर केवनी स्पोर्ट्स केवनी संघाला विनंती असेल की आपला नेक्स्ट बॅट्समन लगेच तयार ठेवायचा आहे. तर क्षेत्ररक्षण लगावलं जात आहे. दोन्ही सलामीवर मैदानामध्ये आलेले आहेत मंगेश आणि हेमन. वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं षटक हातलण्यासाठी गोलंदाजे मार करतोय जयबाजन का. कार्यवली संघाकडून गोलंदाज पंकज व्हीआयपी डायचा टोकाकडून गोलंदाज मार करून सज्ज होते. मेन पंच आपण पाहू शकता शिवराम वैती सरांना. स्क्वेडचे पंच सुरेगावचे सुपुत्र गोरखनाथ पाटील सर आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये पहिला चेंडू हातलण्यासाठी पंकज गोलंदाज मार करून सज्ज होतोय. पंचांचा अधिकृत इशारा होतोय. पंचाव करून गाड घेऊन सज्ज होतोय गोलंदाज फलंदाज हेमन. वेळेच्या बाबतीत सहकार्य करायचं आहे अन्यथा पहिला चेंडू यावेळी मात्र इनसाइड आउट. एक्स्ट्रा कोरच्या वरून चेंडू जातो डीप एक्स्ट्रा कोर मधून शुमार शुमार चौकार. शॉट कवळला सुंदर जाळा आणि पहिला फलंदाज फेल हे म्हणायची गेली संपुष्टात. फेस खेळतोय तो फलंदाज येतोय खेळपट्टीवर निलेश. पंकज पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्ग सज्ज होतोय. सामनाकर फलंदाज मंगेश. नॉशेकला निलेश. मागच्या सामन्यामध्ये धाडकाबाज फलंदाज या फलंदाजाने केली होती. यावेळी डाऊन दी ग्राउंड स्ट्रेट हिट स्ट्रेट डोळ्याचा फटका लॉंग ऑफ आणि लॉंग यांच्या मधून चेंडू जाते शिमाराचे मार चौकार. अप्रतिम फटकेबाजी आपण पाहतोय. पॉवरफुलच्या षटकामध्ये पॉवरफुल फटका फेस करतो फलंदाज मंगेश अगोदर. पहिल्याच चेंडूवर खनखनीत फटका फेस केला होता हेमन याने. पहिल्या चेंडूवर चौकार दुसऱ्या चेंडूवर विकेट तिसऱ्या चेंडूवर चौकार एक तुमार हमारे आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या वेगाने वाढून होते ते 8 आव्हान येते 56 धावांचा. पहिलं षटक मार्गस्थ आहे. फर्स्ट ओव्हर प्रोग्रेस पंकज होल्डिंग रिचिंग मार्क फेसिंग इम मंगेश. यावेळी मात्र यॉर्कर परफेक्ट यॉर्कर आणि फलंदाज पाचच्या
तीन बोल च्या रूपाने बाद होत आहे. दुसरा हादरा बसतोय केवनी स्पोर्ट्स केवनी या संघाला. अप्रतिम चेंडू हाताला गेला होता आणि यॉर्कर तसं क्रिकेट मधील कॅन्सर म्हटलं जातोय. पुढील फलंदाज लगेचचा मैदानाकडे येत आहे. क्रिकेटमध्ये दोन गोष्टींचा सन्मान केला जातोय आणि यापुढे केला जाईल तो म्हणजे पहिला सचिन तेंडुलकर आणि दुसरा परफेक्ट यॉर्कर. यॉर्कर चेंडूचा सन्मान केला गेला नव्हता आणि परिणाम स्वरूप क्लीन बॉलच्या रूपाने बाधून पॅनलकडे परतताना मंगेश नवीन फलंदाज राहुल टू ओपनर बॅक टू पॅवलियन दोन्ही सलामीर दोन्ही मैदान मधून पॅवलियन मध्ये परतले. धावसंख्या आहे ती 8. छप्पन या लक्ष्याचा पाठला करताना आपण पाहतोय केवनी स्पोर्ट्स केवनी या संघाला. नवीन फलंदाज राहुल निलेश आणि राहुल या जोडीवर मात्र पूर्णपणे आता डिफेन असणार आहे, मदार असणार आहे. गुणजय मारकर पंकज पुन्हा एकदा सज्ज होतोय. एक तुम्हारे खमारे आपल्याला पाहायला मिळते. यावेळी एक मोठा फटका काऊ कॉर्नरच्या क्षेत्रातून चेंडू जातो शुमार शेफर चौकार. एक नाट्यमय षटक पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या चेंडूवर विकेट, तिसऱ्या चेंडूवर चौकार, चौथ्या चेंडूवर विकेट आणि पाचव्या चेंडूवर चौकार. एक तुम्हारे एक हमारे एक तुमची एक आमची असं असं आपल्याला पाहायला मिळतंय. पाहूया सहाव्या चेंडूवर काय करतंय. तीन चौकार दोन फलंदाज बाद झालेले आहेत. धावसंख्या आपण पाहतोय 12. पहिल्या षटकामध्ये शेवटचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय वेल्फी डाईज कडून गोलंदाज पंकज वलताना सामनागरी फलंदाज राहुल. यावेळी मात्र सन्मान दिला जातोय. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. निर्धाव चेंडू समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर केवनी स्पोर्ट्स केवनी संघाची धावसंख्या, सॉरी जयपासून कारुली संघाची धावसंख्या झालेली होती 12. पंकज यांनी पहिलं षटक हाताळलं. पहिल्या षटकामध्ये आपण बघितलं तर दोन फलंदाजांना बाद केले मात्र धावा दिलेल्या त्या 12. छप्पन या लक्ष्याचा पाठला करताना आपण पाहतोय केवनी स्पोर्ट्स केवनी या संघाला. आजच्या दिवसामधील शेवटचा सामना मित्रांनो आपण पाहत आहोत. आज या स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामधील शेवटच्या सामन्यामध्ये काय घडतंय पाहूया. आज की शाम किस टीम के राम रहतीये थोड्याच वेळात आपल्याला पाहायला मिळेल. दुसरी षटक घेऊन येतोय कैलासोशी परिश्रम मात्र स्टँडच्या टोकाकडून गोलंदाजचा महेश भोला. महेश भोला जर बघितलं तर त्याच इन कडून कारुली संघाने या गोलंदाजाचा वापर केलेला आहे आणि त्या इन करून गोलंदाजी करताना महेश भोला यांनी या स्पर्धेमध्ये अप्रतिम गोलंदाजी केलेली आहे. सामोर झाला आक्रमक फलंदाज निलेश. महेश भोला याच्या पहिल्या चेंडूला सामोरे जाईल महेश. सामना करेल फलंदाज निलेश. पहिला चेंडू मारण्याचा प्रयत्न गतिमध्ये परिवर्तन केला होता. चेंडू ऑफ द फेस थोडस हलवर चेंडू हाताळला होता कारण बॉडी लँग्वेजला ओळखलं होतं. ज्याप्रमाणे निलेश याची बॅट फिरवली जाते जोरात थोडीशी परीक्षा पाहिली होती. स्लो रन डिलिव्हरी हाताळला गेला होता गोलंदाज महेश कडून. निर्धाव चेंडू समाप्ती. धावसंख्या आहे ती स्थिर म्हणजेच 12. दुसरं षटक मार्गस्थ आहे. पुन्हा एकदा गोलंदाज मार्गावर गोलंदाज सज्ज होत आहे. राईट आर्म उर्दू विकेटचा मारा करतोय. यावेळी एक छोटी धाव पूर्ण करतात फलंदाज. अप्रतिम गोलंदाजी आपण पाहतोय. एका धावीने धावसंख्या वाढून होते ती 13. पंचांचा वायरचा इशारा. अशा प्रकारे दोन धावा मिळतात. धावसंख्या वाढून येते 14. महेश. सामना करेल फलंदाज राहुल. वैयक्तिक 4 या धावसंख्येवर खेळत आहे महेश. परशुर मात्र स्टँड करून वलताना सामोरे जाईल तो फलंदाज राहुल. वेळेच्या बाबतीत सहकार्य गरज आहे. पुन्हा एकदा आपल्याला विनंती केली जाते जय बजरंग कारिवली. यावेळी दिशा आहे चेंडू ऑफ साइड ऑफ स्टम्प डिस्टन्सच्या खूपच बाहेर. पंचांचा वायरचा असतो अवांतर धाव वायरच्या रूपाने. सिंगल ने धावसंख्या होती ते 15. आव्हान येते 56 धावांचं. 56 या लक्ष्याचा पाठला करताना आपण पाहतोय केवनी स्पोर्ट्स केवनी या संघाला.
जय बजरंगा कारिवले या संघा विरुद्ध महेश बोला पुनः एकदा परशुर मात्र स्टैंड च्या टोकाकडून वळताना सामोरे जात फलंदाज राहुल राष्ट्रिकला मंगेश निलेश यावेळी जोरदार फ्रार खाण्याचा प्रयत्न एक छोटी धाव चिकी रन्स पूर्ण करतात फलंदाज एका धावीने धावसंख्या 16 अप्रथम गोलंदाजी आपण पाहतोय महेश भोला ज्या ज्या वेळी कैलास वशी परशुराम माटे स्टँड कडून या गोलंदाजाचा वापर जबाजन कार्यालय संघाने केलेला आहे त्या त्या वेळी या स्पर्धेमध्ये हा गोलंदाजा खूपच यशस्वी ठरलेला आहे म्हणून हा क्रिकेट खेळला मैदानामध्ये खेळला जात नाही तर क्रिकेट हा खेळाडूंच्या मलामध्ये खेळला जातोय महेश पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्गावर सामनाकडे डावखोर शैलीचा फलंदाज निलेश महेश टू निलेश यावेळी मात्र डाऊन दी ग्राउंड स्ट्रेट हिटचा फटका चेंडू खाली खारी मात्र झेल सोडला जातोय झेल धरतीला दान तोपर्यंत दोन धाव पूर्ण ओव्हर थ्रूच्या रूपाने आणखीन धाव घेण्याची संधी मिळते मात्र तिसऱ्या धावीसाठी नकार देतोय फलंदाज निलेश दोन धाव मिळतात मात्र केवनी स्पोर्ट्स केवनी संघाला या दोन धावने धावसंख्या वाढवून होते ते 18 स्ट्रेट हिटचा फटका डाऊन दी ग्राउंड हा फटका खेळला गेला होता झेल सोडला होता लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मध्ये फाफ्या खारिकाच्या कडून परिणाम स्वरूप जीवदान मिळतोय फलंदाज निलेश महेश पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर यावेळी जोरदार फायर करण्याचा प्रयत्न अप्रतिम गोलंदाजी आपण पाहतोय मागच्या सामन्यामध्ये जर बघितलं तर निलेश नावाचं वादळ आलं होतं प्रतिस्पर्धी संघाची गोलंदाजी झोडपून काढली होती मात्र या सामन्यामध्ये पूर्णपणे जखडून ठेवलेला आहे गोलंदाज महेश भोला याने अप्रतिम गोलंदाजी लाईन टू लाईन गोलंदाजी करताना कुठल्या मोठे फटका खेळण्याचं स्वतंत्र मुभा दिलेलं नाही फलंदाजाला बॉडी लँग्वेजला शारीरिक भाषा फलंदाजी ओळखून गोलंदाजी करणं क्रिकेटमध्ये खूप महत्वाचं असतं आणि ते महत्व जाणताना गोलंदाज महेश भोला यावेळी मात्र कार्फे सारे करार ड्राय फ्लिक केलेला चेंडूला स्क्वेअर ऑफ द विकेट क्षेत्रिक चेंडू झेपावतोय तोपर्यंत फक्त एकच धाव क्विक थ्रो अशा प्रकारे एका धावीने धावसंख्या वाढून होते ती 19 दुसरं षटक मार्गस्थ पहिलं षटक पंकज यांनी हातलं होतं दोन फलंदाज बाद केले होते 12 धावा खर्च केले होते दुसरं षटक हातलतोय महेश दोन सलामीवर बाद होऊन पॅलू मध्ये पडलं हेमन आणि मंगेश निलेश आणि राहुल हे मधल्या फलीमधील जोडी आपल्याला खेळपट्टीवर पाहायला मिळते क्षेत्रक्षण मध्ये थोडासा परिवर्तन केलं जात आहे लॉंग ऑफचा क्षेत्रक्षक लॉंग ऑनला आणि लॉंग ऑनचा क्षेत्रक्षक लॉंग ऑफला तैनात केलेला आहे गोलंदाजी मार्गावर गोलंदाज महेश बोला सामना फलंदाज राहुल यावेळी मात्र ब्लॉक होल मधला चेंडू होता कार्फे सारे चेंडू टोलवला जातोय जोपर्यंत चेंडू क्षेत्रक्षक झेपावतोय मिड ऑनला तोपर्यंत दोन धावा अगदी सहजरित्या रमत गमत पूर्ण करतात फलंदाज या दोन धावीने धावसंख्या वाढवून होते 21 56 लक्षाचा पाठला करताना केवनी स्पोर्ट्स केवनी संघाने जय बजरंग कार्यालय संघाविरुद्ध दोन षटकांच्या समाप्तीत धावपळका धावा झालेला त्या दोन बाद 21 यापुढील दोन षटकामध्ये काय घडतंय काय बिघडतंय आज की शाम किस टीम के नाम रहते मॅच की अगली गाणी सुनते मोहन भोईर सारखी जुबानी धन्यवाद सुभाषजी धुमाल मित्र अजूनही विजयासाठी 35 धावांची गरज आहे 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे वेलेच्या संदर्भात दोन्ही संघ थोडस आम्हाला सहकार्य कर विशेष जो संघ या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतो त्या संघाला विनंतीशाला आपण त्वरित सामन्याला सुरुवात करायची आहे 12 चेंडू आणि 35 धावा पहिल्या दोन षटकांच्या समाप्तीनंतर मित्र धावसंख्या होते ती 21 अजूनही विजयासाठी 12 चेंडू मध्ये 35 धावांची गरज क्षेत्ररक्षण फैलवायचं आहे पंच आपण सामन्याला सुरुवात करायची आहे लॉस ऑफ टू विकेट अँड थर्ड ओव्हर प्रोग्रेस तिसऱ्या षटकाला प्रारंभ होते आणि दोन गाड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या होती ती 21 अजूनही विजयासाठी 12 चेंडू आणि 35 धावांची गरज तिसरं षटक हे स्पर्धेतला टर्निंग पॉईंट असेल या षटकामध्ये मोहित गोलंदाज मोहित येतोय 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे विजयासाठी 35 धावांची गरज सामन्यावर जर विजय संपादित करत असेल केवनी स्पोर्ट्स केवनी या संघाला
अटैक क्रिकेट, अग्रेसिव क्रिकेट, हाईलाइट क्रिकेट, शत्रक्षण लावून घ्या मित्रांनो। कारुणी संघ आपल्याला दुसरा ऑफिशियल कॉल दिला जात आहे, तिसऱ्या कॉल से आपल्याला पेनल्टीला सामोरे जावे लागेल। कारुणी संघ शेवटचा अंतिम कॉल दिला जातो आपणास, टीम मीटिंग करू नका। 12 चेंडू 35 धावा, रॅटम राउंड चा मारा, चेंडूला शॉर्ट ऑन पोल एंड सक्सेसफुल। चेंडू ची पॅक करायची, जुन्या चेंडू ची पॅक करायची। टीम मीटिंग करू नका, चेंडू ची पॅक झाली, टीम मीटिंग करू नका। कारिवली संघ खराब चेंडू, उत्तम फटका, अतिशय सुंदर फटका, अतिशय लाजाव फटका आपण पाहिला। चेंडूला सुंदर सा पोल केला होता, चेंडू मिड विजन सीमाच्या बाहेर जाणार, एक टावरिंग षटकार आपण पाहतोय। या सहा धाब्यांचे समीकरण आहे, 11 चेंडू 29 धाबा, खराब चेंडू, उत्तम फटका, 11 चेंडूंचा खेळ बाकी, विजयासाठी 29 धाबांची गरज। अतिशय रंगतदार सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतोय। जोपर्यंत निलेश खेळपट्टीवर आहे तोपर्यंत अशी जी किरण असणार आहे केवनी स्पोर्ट्स केवनी या संघाला, कारण आक्रमक फलंदाज आहे। या आधीच्या सामन्यामध्ये धावांचं थैमान घातलं होतं। मोहित टू निलेश, स्लो अंडर लो फुटा, चेंडू बिरकावून दिला, चेंडूला चेंडू मिड विकेटला जातोय, एक धाव अर्जित केली जाते, मात्र एकच धावीवर समाधान। थोडस क्रॉस द लाईन खेळू काढले, चेंडू मिडविकेटला जातोय, शतक्षण तैनात होतो, एकच धाव आता विजयासाठी। 10 चेंडू आणि 28 धावांची गरज, 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे, विजयासाठी 28 धावांची गरज आहे। दोन्ही संघ फायटर संघ आहेत, पाहूया कुठल्या संघाचे हार आणि कुठल्या संघाचा तो जय जयकार। आज की शाम किस टीम के नाम रहते। 10 चेंडू 28 धावा, आणि या ठिकाणी मात्र चेंडूला लॉप केलं, व्हाट अ शॉट, व्हेरी नाईस स्ट्रोक, अतिशय चांगल्या मोमेंट मध्ये आपण पाहतोय। उत्तम फटका, प्रेक्षीण फटका, जबरदस्त फटका, अफलातून फटका, जागेवरून चेंडूला फोर्स केला होता आणि चेंडू कुठेतरी जाऊन वाडीश लॉंग आर्म सीमाच्या बाहेर पडणारा टावरिंग षटकार। कृपया टीम मीटिंग घ्यायची नाही, शॉर्ट ऑफ द इव्हनिंग आपण पाहतोय राहुल याच्या बॅट मधून। राहुल याच्या बॅट मधून निघाला हा चेंडू, समायर झाला होता गोल, अपर्यंत फटका, ज्या फटक्याची आवश्यकता होती केवनी स्पोर्ट्स केवनी संघाला, तो फटका पेश करतो फलंदाज राहुल। 9 चेंडू आणि मला वाटतं 22 धावांची आवश्यकता असावी, 9 चेंडूंचा खेळ बाकी, विजयासाठी 22 धावांची आवश्यकता। आणि ज्याप्रमाणे केवनी संघ अलर्ट झालेला आहे, कुठेतरी विजयाची वाटचाल करतोय। मोहित या ठिकाणी ऑन द ऑफ, आणि बघूया मला वाटतं कुठल्या प्रकारचं शत्रक्षण नाही, चेंडू ट्रॅव्हल होतोय, सीमार्सच्या बाहेर जातोय, चौकार, अतिशय उत्तम फटका, प्रेक्षीण फटका, जबरदस्त फटका, अफलातून फटका, अप्रतिम फटका आपण पाहतोय। गॅप मधून चेंडू कव्हर च्या दिशेने टोलला होता, डीप कव्हर मधून चेंडू गेला, तसे मला सपार चौकार। आता मात्र विजयासाठी 8 चेंडू मध्ये 18 धावांची गरज आहे, 8 चेंडू आणि 18 धावा। मोहित मागच्या सामन्यामधील मेहनत मॅच ठरला होता, मात्र या सामन्यामध्ये पूर्णपणे खराब गोलंदाजी करताना। आठ चेंडू 18 धावा, आणि या ठिकाणी मात्र ऑप्शनच्या थोडासा बाहेरचा चेंडू, अप्रतिम चेंडू आपण पाहतोय, चेंडू पडल्यानंतर आतल्या बाजूने झपकन वळला होता। 7 चेंडूंचा खेळ बाकी, विजयासाठी 17 धावांची गरज आहे, टीम मीटिंग करू नका प्लीज। कारिवली संघ साइड चेंज होते, या ठिकाणी आपण पाहतो लेफ्ट अँड राईट असं कॉम्बिनेशन आहे, 7-17, एखादा मोठा फटका लागतोय तर वापसी होते या ठिकाणी केवणी या संघाची। 7-17, 7 कुठल्या संघाचा होतोय पाहिजे घात आणि 17 कुठल्या संघाला मिळतोय खतरा। 7 चेंडू आणि 17 धावांची गरज,
लेफ्ट अँड राईट असं कॉम्बिनेशन असल्याकडे या ठिकाणी क्षेत्ररक्षण बदललं जातं आणि त्या अनुषंगाने वेळ लागणारच आहे. हॅलो, सात चेंडू 17 धावांची आवश्यकता. सुंदर फेक अतिशय अप्रतिम चेंडू आणि फलंदाज लेग बिफोर बाद. पाचच्या रूपाने फलंदाज बाद. अचूक निर्णय आपण पाहतोय पंचांचा. लगेच नेक्स्ट बॅट्समन मैदानामध्ये पाठवायचा आहे आणि क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्यायचं आहे कारिवली संघाने. आता मात्र विजयासाठी 6 चेंडू मध्ये 17 धावांची आवश्यकता असेल. एक बिग विकेट निश्चितच. बडी मसली जाल में फसते हुए मोठा मासा गळाला लागतोय ज्या फलंदाजाकडे अभेद मोठे फटके खेळची. मात्र अजूनही सामना संपलेला नाही कारण अजून एक चांगली जोडी केवनी स्पोर्ट्स केवनी संघाची आपण पाहतोय खेळपट्टीवर. 6 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता आहे. सुभाष, मी तर म्हणेन पहिला आणि दुसरा चेंडू या स्पर्धेचा निर्णायक असेल कारण दुसऱ्या आणि पहिल्या चेंडूवर जर मोठा फटका लागतोय तर या ठिकाणी वापसी होते केवणी स्पोर्ट्स केवणी या संघाची. आणि पहिला दुसरा चेंडू जर उत्तम फेक झाली तर मात्र पारड जड असेल ते जय बजरंग कारिवली या संघाचं. पूर्णपणे सहमत आहे मोहन भोईर आपल्या या मताशी. मी दोन चेंडू हे निर्णायक चेंडू असतील सुरुवातीचे. अंतिम षटकाला प्रारंभ. शेवटचा अखेरचा निर्माणीचा गोलंदाज बघूया कोण गोलंदाज आहे. हरेश वैयक्तिक पहिला सांघिक शेवटचा गोलंदाज तर सामोर पंचांकडे गाड घेतोय. राटा मोहरचा मारा या ठिकाणी माता चेंडूला ड्राई केलं जातं. चेंडू दोन धावा अर्जित केल्या जातात. मात्र भोई सर एकेरी दुहेरीने काही साध्य होणार नाही. तिसऱ्या पंचांची उपलब्ध करायची आहे. तिसऱ्या पंचांची विनोद 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 तिसरे पंच आपण तिसऱ्या पंचांची उपलब्ध करायची आहे. पाच चेंडू मध्ये अजूनही 15 धावांची आवश्यकता आहे. एक रंगतदार सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. अतिशय शिस्तबद्ध अशी स्पर्धा. या स्पर्धेमध्ये कुठल्या प्रकारची थ्रो गोलंदाजी चालणार नाहीये आणि जो गोलंदाज थ्रो गोलंदाजी करेल त्या गोलंदाला म्हणतो 3 धावांची पेनल्टीचा सामना करावा लागेल. स्लोवन डिरवी लो फुलटा चेंडू चेंडूला बिरकावून दिला. चेंडू मिड विकेट सीमार्सच्या बाहेर जातोय. चौकार चेंडूची फेक करायची आहे. चार चेंडू मध्ये अजूनही विजयासाठी मला वाटतं 11 धावांची गरज आहे. चार चेंडूंचा खेळ बाकी आहे विजयासाठी 11 धावांची गरज. सागर नाईक कारिवले यांच्याकडून कारिवले संघाला हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. शेवटचे षटक मार्गस्थ आहे. चार चेंडू 11 धावांची गरज. या ठिकाणी मात्र थोडासा मिसअंडरस्टँडिंग. शोक चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षकाली कुठल्या प्रकारची चूक नाही आहे आणि चेंडूला उत्तम रीत्या गॅदर केला जातो कलेक्ट केला जातो आपल्या फॉलो थ्रो मध्ये. फलंदाज बाद होतोय. राहुल एक उत्तम कामगिरी आपल्या संघासाठी केली होती. राहुल याला मात्र चांगला फटका खेळता आला नव्हता. बॅटच्या मधोमध चेंडू घेता आला नव्हता. मिस टायमिंग फटका होता आणि परिणाम स्वरूप गोलंदाज हरेश यांनी कुठलीच चूक केली नाही. अप्रतिम झेल पकडून राहुल याची केली संपुष्टात आणले. तीन चेंडूंचा खेळ बाकी आहे विजयासाठी. मित्र अजूनही 11 धावांची गरज आहे. 24 धावांचा महत्वपूर्ण योगदान दिलं होतं राहुल याने. चौथ्या क्रमांकावर खेळण्यासाठी आला होता आणि बाद होऊन पॅवलमध्ये परतला. आता मात्र 3 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता आहे. संघातील सर्वात सिनियर प्लेअर आकाश आणि या ठिकाणी मात्र चेंडूला भिरकावून दिला. चेंडू मात्र सीमार्सेच्या बाहेर जातो. षटकार वाड शॉट. प्रथम फटका आपण पाहतोय. आता मात्र 2 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता आहे. 2 चेंडू आणि 5 धावा. चेंडूची पॅक करायची आहे. अतिशय रंगतदार सामना पाहायला मिळतोय. कोई भी हार मानने को तयार नाही. कुछ भी हो सकता है. आता मात्र थोडस पारड झुकलेलं आहे ते केवनी स्पोर्ट्स केवनी संघाकडे. मात्र क्रिकेट पूर्णपणे अनिश्चितचा खेळ आहे. क्रिकेट अनिश्चितचा खेळ आहे म्हणून इथे प्रेडिक्शन फेल आहे. क्रिकेटमध्ये भविष्यवाणी केली जाते जात नाही. जर तरीच्या शब्दानं क्रिकेटमध्ये अजिबात नाही.
दोन चेंडू आणि पाच धावांची आवश्यकता आहे म्हणून होईल सर. कुछ भी हो सकता है. दोन चेंडू पाच धावा, दोन्ही संघामधून संघर्ष आणि दोन्ही संघ दोलन स्थितीमध्ये. 50-50 पिक्चर क्लिअर नाही अजूनही. हरेश तू आकाश चेंडूला सुंदर सा ड्राइव्ह केला चेंडू, मात्र बघूया वन बॉन्स पहिल्या टप्प्यावर. त्या ठिकाणी मात्र चेंडूला कलेक्ट केलं जातं. तिसऱ्या धावेचा आगास होतोय आणि तिसरी धाव घेतली जाते. तिसरी धाव घेतली जाते का बघूया. तीन धावा पूर्ण झाल्यात का? तीन धावा पूर्ण झालेल्या आहेत. चेसिंग कंपल्सरी आहे आणि विजयासाठी मला वाटतं दोन धावा. शेवटचा चेंडू आणि कृपया दोन दोन एक चेंडू दोन धावा. आतमध्ये यायचं नाही, प्रेक्षकांना विनंती असेल, पाठीराकांना विनंती असेल की ग्राउंडच्या आतमध्ये यायचं नाही. अगदी बरोबर आहे. येतो पहिले दिन की याकी आहे. हॅलो धर्मवीर चेचक की अभी पुरी कहाणी बाकी आहे. अतिशय रोमांचक स्थितीमध्ये सामना आहे. तीन धावा पूर्ण झालेले आहेत. आता विजयासाठी दोन धावांची गरज आहे. अंतिम चेंडूची फेक बाकी. एक चेंडू आणि दोन धावा. एक आणि दोन किंवा तीन धावा क्रिकेटमध्ये खूप कमी वेळेला आपल्याला पाहायला मिळतात पूर्ण झालेल्या आहेत. मात्र षटकार आणि चौकार बऱ्याच वेळा लगावले गेलेले आहेत. पण सुभाष धुमाल पाहतोय पण पैसे फुल वसूल. कोणी पण मित्र सामना कोणी जिंको, मात्र खरोखर या सामन्यात ना एक प्रेक्षकांचं अतिशय चांगलं मनोरंजन आपण पाहतोय. सामना कसा असावा तर सामना असा असावा. सामना कसा असावा तर असा असावा हे दाखवून दिलं केवनी स्पोर्ट केवनी संघाने. लढणार पण मरणार नाही असं त्यांनी खरोखर दाखवून दिलेलं आहे. सामना कोणीही जिंकू दे मात्र प्रेक्षकांची मने दोन्ही संघाने जिंकलेले आहेत. हॅलो पंच आपण सामन्याला सुरुवात करायची आहे. एक चेंडू आणि दोन धावांची आवश्यकता आहे. देखते आज की शाम किस टीम के नाम रहते. एक चेंडू दोन धावा. मजा आली पण. एक चेंडू दोन धावा. एक चेंडू या ठिकाणी मात्र दुसऱ्या धावेचा आगास केला जातो बघूया. आणि मला वाटतं दोन धावा पूर्ण झालेले आहेत. कृपया बाईक मैदानामध्ये घेऊन जायचं नाही. बाईक सरांना विनंती असेल आज की शाम हेमंत पाटील और केवनी स्पोर्ट्स केवनी के नाम. हाडलग हाडलग जयपसंग कारिवली. हातातून हा चेंडू सोडला नाही शत्रुरक्षकाने तर हातातून सामना सोडलेला आहे. हाडलग हाडलग जयपसंग कारिवली. अगदी बरोबर सांगितलं आपण. ज्या प्रकारे चेंडू हातात जवळपास आला होता, जर चेंडू येत्यावर धावत गेला असता तर क्वचित निकाल वेगळा असता. पण जर त्यांना मतो नाही